जाऊया सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये मोगरस संघाकडनं आपल्याला पाहायला मिळते. उलटाच बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल तरी घेतली गेली या क्षेत्ररक्षक डीप मधून बॉल पर्यंत पोहोचला गेलाय आणि एकच धाव इथे येईल धावफलका वृद्धी आणि एका धावेच्या मध्ये आता मात्र संघाची टोटल धावफलका वृद्धी. संघाचं खातं ओपन होत असताना टीम मोगरस टीमचं इथे तीन षटकांची ही लढत आहे आणि तीन षटकाच्या लढतीमध्ये चांगल्या प्रकारची बॅटिंग करणं फार महत्त्वाचं राहील, कारण की आपण पाहिलं असेल साळोख हा संघ देखील एक नावाजलेला संघ आहे. यावेळेस मात्र निश्चित अखूट टप्प्याचा चेंडू होता, अखूट टप्प्याच्या चेंडूवरती आक्रमण केलं परंतु तिथे क्षेत्ररक्षक आला कुठल्याही प्रकारची चुकी न करता झेल मात्र कॅरी केला आहे आणि विकेटचं पतन पाहायला मिळालं. यस, चांगलं संगीत ऐकलं. हे संगीत ऐकल्यानंतर खऱ्या अर्थाने निश्चित आता दोन वाढलेले आहेत. अगदी जर पाहिला तर एका धावेवरती एक गडी तर गमावलाय मोगरज क्रिकेट संघानं. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय दिनेश ज्यानं पहिला चेंडू डॉट हाताला, त्यानंतर सिंगल आली आणि त्यानंतर विकेट. नवीन फलंदाज विवेक यावेळेस देखील पुन्हा एकदा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय, तुकारामला आजारी झाला आणि सकारामला भूत लागला. शम कार्यक्रम देखताय जिलबियार मांगताय भजिया. इथे मात्र झेल ड्रॉप, आणि अशा पद्धतीनं आपण चुका जर केली तरी या चुका आपल्याला महागड्या ठरतील, कारण की आपण शेखर ह्याला अगोदरच्या मॅच मध्ये पाहिलं असेल जीवदान मिळालं होतं शेखरला आणि तिथे जीवदान मिळाल्यानंतर तिथे शेखरनं आक्रमण केलं होतं. यावेळी देखील खेचून मारण्याचा प्रयत्न मिड विकेट डीप मध्ये, क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतो आहे परंतु बघता बघता बॉल मात्र सीमारेषा पार जात असताना धावा मिळाला चार हा ठोकलाय चौकार. यस, निश्चित अगदी आपण पाहतोय इथे या चौकाराच्या साह्यानं येथे मात्र निश्चित त्यानंतर चौकार आल्यानंतर त्याच खेळाडूला बाद करणं म्हणजे आत्मविश्वास आणि इथे मात्र विकेट फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा खेळ मित्रांनो इथे समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या, दोन गड्याच्या मोबदल्यात सहा धावा. करण आलाय यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती. षटक क्रमांक दोन हाताळण्यासाठी करण आला गेलाय. विवेक स्ट्राइक एंड वरती आहे, विवेकला देखील हा चेंडू समजला नाहीये. विवेक देखील हा चेंडू इथे डॉट होत असताना पाहायला मिळालाय. एक चांगली रणनीती
मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थात आपण साळोख टीमला पाहतोय. गोलंदाज सय्यार यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेला, परंतु डीप मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला गेलाय. एक सिंगल आली गेली, एक सिंगल आल्यानंतर इथे नियंत्रण नव्हतं. मित्रांनो खऱ्या अर्थाने चित आपण पाहतोय हे मैदान अर्धी आपण पाहतोय संजय नगर गोर कामत. खऱ्या अर्थाने हे मैदान मला माहीत नव्हतं, परंतु इथपर्यंत खऱ्या अर्थाने सातत्यानं कर्जत विभागामध्ये जिथून खऱ्या अर्थाने माझा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पहिल्यांदा खऱ्या अर्थाने मला इन्व्हाइट केलं गेलं, आणि तिथून खऱ्या अर्थाने रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेला भाऊ खऱ्या अर्थाने शरददादा बांगारे आज पहा माझ्या साथीला मला इथपर्यंत घेऊन आला. आणि अजून खऱ्या अर्थाने निश्चित अगदी आपण पाहतोय मी माझ्या कामास्तो, परंतु जरूर त्याची नेहमी साथ मिळत असते. ते देखील आज या स्पर्धेवरती आणि या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. इथे जाऊया मैदानाच्या दिशेनं. निश्चित मित्रांनो दोन गडी गमावल्यानंतर सात धावा धावपळकावरती आहेत. तीन चेंडू टाकले गेलेत, पहिला डॉट आला त्यानंतर सिंगल आले त्यानंतर पुन्हा डॉट. यावेळेस देखील अगदी आपण पाहू शकाल अकूट टप्प्याचा चेंडू होता, त्यावरती आक्रमण करायचं होतं, झालं नाही. या चार चेंडू टाकले गेले, चार चेंडूमध्ये अवघे एक धाव खर्च केले. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जातीया. फलंदाज सातत्यानं हातामध्ये वेड्या पायामध्ये साखळदंड ठोकले गेलेत. येणारा चेंडू यावेळेस मात्र परफेक्ट, आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉलला पाठवलाय काव कॉर्नरच्या डोक्यावरून सहा धाव्यांसाठी. हा आलाय षटकार. इथे षटकार येत असताना आपण पाहिलं असेल मित्रांनो संघाची टोटल धावफलकावरती आता मात्र शोभून दिसतीय. 13 धावा धावफलकावरती आहेत, आणि शेवटचा बॉल जो आता मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे या षटकामधील. कल्पेश तीन चेंडू, आणि तीन चेंडू मध्ये एक षटकार ठोकला. इथे मात्र एसटी वाकवली, इथे मात्र कल्पेशला मैदान सोडावं लागलं. अजून एक धक्का मोग्रज टीमला. रोशन यावेळेस मैदानात दाखल होतोय. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. यावेळेस जरूर जाऊया. एक सिंगल तर आली गेली या, आणि या सिंगलच्या साह्यानं आता मात्र संघाची टोटल धावपळकावरती आपण पाहतो 14. निलेश आला गेलाय तिसरं षटक आतण्यासाठी, अर्थात अंतिमचं षटक आहे या पहिल्या डावामधील या सामन्याचा. इथे आपण जाऊया जरूर, आपली देखील काळजी घ्या, अन्यथा 4 दिवसात सपट लोशन आणि पापड मोशन
शंका नाहीये, 14 धावा आहेत फुलकावरती. इथे पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस हो संधी, इथे शॉर्ट फाईनल एकदा क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून बॉलला पाठवण्याचा प्रयत्न केलाय. आणि मला वाटत असं वाटत की झालंय काय, पण सर चार का चार चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या साह्याने आता मात्र संघाची टोटल 18 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली. जरूर आमच्या लाईव्हच्या माध्यमात देखील चांगलं दी कॅमेरामनचं कौतुक करावं लागेल. अरियन धुळे गऱ्याचा निश्चित कॅमेरा मुख्य कॅमेऱ्याच्या भूमिकेत त्याला आपण पाहतोय. अतिशय जर पाहिला कमी वेळेमध्ये छान ही कला जोपासली आणि आज कर्जत टेनिस क्रिकेट अर्थात KTC लाईव्ह अजिंक्य पवार यांच्या टीमचा एक भाग बनला गेलाय. कारण की मित्रांनो कधी म्हटलं जातं ना, ज्या पद्धतीनं आपण क्रिकेटच्या मॅचेस खेळत असतो त्या क्रिकेटच्या मॅचेसमध्ये देखील सातत्यानं म्हटलं जातं की मी आहे म्हणून टीम आहे असं कधी होत नाही आहे. टीम आहे म्हणून मी आहे ही ओळख मात्र कायम जोपासता आली पाहिजे. आणि ही ओळख जर जोपासली तर आपण आहे तिथून अजून पुढे जाल यात तिळ मात्र शंका नाही आहे. परंतु कधी जर मी आणला मधी तर तिथे मात्र निश्चित आपल्या प्रगतीला कुठेतरी आपण फुल स्टॉप देण्याचा प्रयत्न करतो हे मात्र विसरून जाऊ नका. कारण की इथे आयुष्य असो या खेळ असो तिथे फक्त तुम्हाला तुमच्यामध्ये असलेली मीपणा ती मीपणा तुम्हाला ईशापासून पाठीमागे खेचण्याचं काम करत असते. म्हणून सत्यानं आणि खऱ्या अर्थाने प्रयत्नानं आणि जिद्दीनं पेटून उठा यश आणि खऱ्या अर्थाने यशस्वी सफलता जी तुम्हाला शोधता येते ती आज शोधली आहे अजिंक्य पवार यानं. आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो ही स्पर्धा चांगली अगदी 184 देशामध्ये चांगल्या क्वालिटीनं पोचवण्याचं काम प्रेक्षक वर्गांना घरबसल्या ही स्पर्धा दाखवली जाते त्यांचं कौतुक करावं लागेल. आणि ते तिसऱ्या पंचांची मागणी घेतली आहे, चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या मागणीमध्ये काय डिसिजन येईल. तोपर्यंत टार्गेट किती सेट होईल ते मात्र पाहिलं जाईल. आणि यस फलंदाज बाद आहेत त्यामुळे एक धाव मात्र कमी घेतली जाईल. आणि मला वाटतं धावसंख्या 19 आणि विजयासाठी साळोख टीमला बनवायच्या आहेत 20 धाबा. पहा स्पर्धेचा नियम आहे ज्या संघाच्या जास्त धाबा अर्थात आत्ता जास्त धावा जर म्हटल्या तर आपण पाहतोय जिथे वैजनाथ हा संघाने 41 बनवल्या होत्या म्हणजे त्या संघाला आता मात्र बाय मिळाली आहे. आणि इथे खऱ्या अर्थाने माळवाडी आणि त्यांच्या विरुद्ध विजय संघ यामध्ये लगेचच दुसरी मॅच होईल. ती मॅच 2 षटकांची राहील याची दक्षता आणि नोंद घ्यायची आहे.
पहिला चेंडू इथे या दुसऱ्या डावाचा पहिला चेंडू, आणि तो चेंडू मात्र इथे डॉट, एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. मिलिंद योगेशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. हॅड इटर खेळाडू मिलिंद निलेश गोलंदाजी ट्रॅक वरती. धाबा किती आहेत हे न सांगता धाबा किती रोखायचे हे मात्र सांगत असताना षटकाला चांगली सुरुवात केली. पंचांकडे अपील, मोठी विकेट इथे मिलिंदला परतावं लागलं. यस आता बरं वाटत, आमचे डीजे वाले देखील आता गरम झालेत. एक चांगलं संगीत नाईटच्या स्पर्धा जर म्हटल्या तर निश्चित 12 वाजेपर्यंत शांत चालत आहेत, आणि 12 नंतर एक वेगळंच रूप येतं. एकंदरीत मित्रांनो अगदी आपण पाहतो एक मोठी विकेट साळोख संघाला, खऱ्या अर्थाने मिलिंद एक हार्ड हिटर खेळाडू संघाचा तारणहार, त्याला मात्र परतावं लागलं. मिलिंद आता मात्र कुठेतरी थोडीशी सफलता इथे मात्र निश्चित मिळाली या लो स्कोरिंग मॅच मध्ये. आता पाहणं फार महत्वाचं राहील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अमर दाखल झालाय नवीन फलंदाज, खऱ्या अर्थाने निश्चित आपण पाहतोय मंगेश जनस षटकाला सुरुवात करत असताना डॉट चेंडू, त्यानंतर खऱ्या अर्थाने मिलिंदला बाद केला आणि इथे अमर दाखल झालाय. आता अमर कशा प्रकारची कामगिरी करेल, आता आम्ही मात्र इकडे सुमडीत कोंबडीत आहेत, तुम्ही तिकडे सांभाळा. जाऊया गोलंदाज तयार होईल, गोलंदाजी ट्रॅक वरती मंगेश येणारा चेंडू. अफलातून चेंडू हाताळलाय, बेकार बॉलिंग काय सांगायचं आहे, घसरगुंडी कुसरगुंडी कार्यक्रमातला आतल्यात. एकंदरीत आपण पाहू शकाल हा चेंडू कमालीचा हाताळलाय, अचूक टप्पा, प्रचंड वेग आणि इथे मात्र निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मंगेश तयार, यावेळेस मात्र निश्चित चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे, यस क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि तितक्याच वेगाने देखील धावा इथे साळुख संघ जमा करत असताना या धावा 2 धावफलकावरती ऍड होतील. अशा पद्धतीनं संघाची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे मला वाटतं 2च. काय सांगायचं आहे, नको झालीये तर. अगदी आपण पाहतो कुठेतरी धावफलक थोडस वेगानं पुढे न्यावं लागेल. फटका मारला पण काय सांगायचं, जरासा कचपटला आणि इथे 3 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र निश्चित या 3 धावा म्हणजे कुठेतरी जशा पद्धतीनं गोलंदाजी आपण साळो टीमची पाहिली होती त्याला प्रत्युत्तर देत असताना मोगरस टीम देखील चांगली गोलंदाजी करते. परंतु साळुख संघाचा पण पहिला फेरीतील घवघवीत विजय बघितला असेल, तिथे साळुख संघाचा एक अफलातून स्टार्ट राहिला होता आणि तो स्टार्ट मिळवून दिला होता मिलिंद, तो खेळाडू मात्र इथे खेळाडू पक्षामध्ये परतला गेलाय. परंतु अजूनही जर पाहिला संघाची टॉप ऑर्डर बाकी आहे, मिडल ऑर्डर बाकी आहे आणि इथे मात्र निश्चित एक चांगला चेंडू हाताळाय, डॉट चेंडू, 3 धावा आहेत धावफलकावरती. एक गडी गमावलाय साळुख संघानं, षटक क्रमांक पहिला, पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे या मॅच मध्ये. इथून पुढे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच 17 धावांची. 12 चेंडू 17 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हे समीकरण कशाप्रकारे इथे बघितलं जाईल ते देखील पाहणं फार महत्वाचं आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी मात्र आता 17 धावांची आवश्यकता. अगदी आपण पाहतोय निश्चित आमचे पंच देखील सध्या जर पाहिलं तर निश्चित थंडी कुडकुडली आहे, थंडी आहे, गारवा आहे. आता या गारव्यामध्ये या थंडीमध्ये कशाप्रकारे आज मगाशी विश्राम होते आता सावधान झाले हालचाल. आज उद्या परवा तुमच्या घरपट्ट्या आपण पाडू, त्यानंतर मी जाईल तुमच्यातनं.
त्यानंतर तुमचा तुम्हीच बघा. इथे मात्र निश्चित जाऊया पुन्हा एकदा मित्रांनो. गोलंदाज आलाय विवेक, षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी विवेक आलाय. 12 चेंडू 17 ची आवश्यकता, इथून पुढे शिल्लक आहे. काय सांगायचं, आउट दे नको झाले जरा अंपायरला उचलून जाय. खोटा बोला पण मजबूत बोला, रेटून बोला. यस निश्चित, उठण्याच्या दिवशी मला बोलायचं आणि दवळी गाळ सांगता. एकंदरीत जरूर आपण पाहतोय ती रात्र अजून बाकी आहे, त्यामुळे जरूर हळदीच्या ठिकाणी भजनं लावली तर लोक लाताच मारतील, त्यामुळे जरूर त्याला देखील वेळ आहे. जाऊया मित्रांनो खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये. दोन संघांच्या माध्यमातून एक लो स्कोरिंग मॅच, परंतु हाय व्होल्टेज ड्रामा झाल्याशिवाय राहणार नाहीये. मॅचचं चित्र, सामन्याचं चित्र दोन्ही साईडनं सेम पाहायला मिळतंय. अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. पहा मॅच मध्ये कधी गेम पलटेल आणि कधी गेम सावध स्थितीमध्ये राहील हे सांगता येत नाहीये. अजून सामना दोन्ही संघाच्या बाजूने सेम आहे. अजून जर पाहिला तर डॉट चेंडू आला तर गोलंदाज धबधबा निर्माण करू शकतो, एखादा मोठा फटका आला तर साळुख टीम देखील धबधबा निर्माण करू शकते. म्हणजे दोन्ही टीमच्या बाजूनं हा सामना अजून तसाच्या तसा आपल्याला पाहायला मिळतोय. हो अफलातून शत्ररक्षण, कौतुक करावं लागेल. अगदी धावबाची संधी होती आणि दोन धावा इथे जमा केल्या गेल्या आहेत आणि या दोन धावेच्या मदतीनं जाऊ द्या जाऊ द्या. या दोन धावेच्या मध्ये 5 धावा फलकावरती आहेत. अजूनही 20 धावा, एकंदरीत 20 धावा बनवायच्या होत्या, त्यामधल्या 5 बनवल्या गेल्या आहेत, म्हणजे अजूनही 15 धावींची आवश्यकता. इथे साळुख संघ जर एखादा मोठा फटका खेचला तर मॅच पुन्हा एकदा आहे त्या स्थितीमध्ये आणून ठेवेल. परंतु जर कुठेतरी जर पाहिला ज्या पद्धतीनं गोलंदाजी होती आहे त्या पद्धतीनं गोलंदाजी जर झाली तर पुन्हा एकदा धबधबा. म्हणजे ही मॅच शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जाणार नाहीये तोपर्यंत हा सामना आणि सामन्याचा निकाल मात्र कोणी सांगू शकणार नाहीये. कारण की एका चेंडूवरती गोलंदाज बाजी मारतोय तर दुसरा चेंडू फलंदाज खेळून काढतोय. यावेळेस मात्र इथे फटका दाखवलाय आणि फटक्यामध्ये ताकद न चाकड ठोकलाय. हात दणदणीत खणखणीत सिंगल गाडी डबल इंजिन षटकार. हेच निश्चित, अगदी आपण पाहू शकाल एक चांगला फटका आला आणि चांगल्या फटक्याची अपेक्षा होती संघाला, तो फटका मात्र आता पाहायला मिळालाय. आता येणारा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. विवेक यावर देखील फटका इथे हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली. ओ हो यावेळेस बेकार. जाबाई बोळा सासऱ्याला पोरा झाली. 16-1 सांगतो त्या मला मुळा, दुसरा सांगतो खाऊ का रत्ताळा. झेल ड्रॉप इथे जीवदान मिळालं आणि इथे अशा पद्धतीने आपण चुका कराल तर याच चुका आपल्या संघासाठी कारणीभूत ठरतील यात शंका नाहीये. कारण की मॅच अतिशय मोमेंटला आली आहे आणि मोमेंटला येत असताना या चुका टाळणं फार महत्वाचं आहे. त्यावेळेस देखील पुन्हा एकदा संधी मिळाली आहे झेलची. पान फार ओ हो इथे घडलं काय, नको झाली आहे जरा. आता
मॅच पहा, जिथे विकेट होती तिथे धाबा खर्च झाला, म्हणजे आता शेवटचे बॉल शिल्लक आहेत आता 6 आणि धाबींची आवश्यकता आहे ती 5. 6 चेंडू 5 धाबा कंपल्सरी चेस, स्पर्धेचा रुल्स नियम आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्या धाबा 5 बनवाव्यास लागतील. 4 बनवल्या तर आपल्याला सुपर ओव्हर देखील पाहायला मिळणार नाही आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतोय ह्या स्पर्धेसाठी लाईट अतिश हरपुडे ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थात निश्चित चांगली ही लाईट्स आपण पाहतोय आणि एक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील नाईटचा आपण पाहत आलोय. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल या स्पर्धेचे मुख्य आयोजक अरुणदादा वाघचौरे ज्यांचं कौतुक करावं लागेल या स्पर्धेसाठी. जर पाहिला तर सिरीजसाठी फ्रीज आपण पाहतोय, त्यानंतर एक सर्वांच्या नजरा आणि लक्ष वेधून घेणाऱ्या ट्रॉफीजच्या आपण पाहतोय. एक दमदार आयोजन आणि अप्रतिम नियोजन त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलंय. खऱ्या अर्थाने या मैदानावरती माझ्यापर्यंत माहिती पोहोचली की 2.5 वर्षानंतर एकदा ही मॅच आपल्याला या सीझनची पाहायला मिळाली आहे. 2.5 वर्षे या मैदानावरती स्पर्धा झाली नव्हती, डेची देखील नव्हती झाली, नाईटची देखील नव्हती झाली. अगदी आपण पाहतोय अरुणदादा यांचं कौतुक करावं लागेल ज्यानं खऱ्या अर्थाने या रोड रोलर देखील या मैदानावरती फिरवलं आहे आणि ट्रॅक्टरनं देखील लेवल केली आहे, म्हणजे भरपूर मेहनत त्यांच्या माध्यमातून देखील घेतली गेली आहे. पुन्हा एकदा जाऊया मित्रांनो मॅचच्या दिशेनं, एक पाऊल पुढे येत फटका सजवलाय डीपमधून शतरक्षक आला, इथे चुकी झाली आहे. हा चौकार किती महत्वाचा होता, ह्या 4 धाबा किती महत्वाच्या होत्या आणि आता मात्र सामना इथे फिनिश करत साळोख हा संघ मात्र या सामन्यामध्ये विजयी झालाय. चला माळवाडी आणि साळोख टीमचा कॅप्टन यस आणि ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने इथे आमच्या आवाजाची काळजी घेतली जाते, खऱ्या अर्थाने रुपेश दादा गायकवाड खऱ्या अर्थाने निश्चित